मी मामाच्या घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती मामानं मला हातपाय धुऊन आराम करायला सांगितलं आणि तो वाडीत काम करायला निघून गेला हा माझा तसा लांबचा मामा होता वर्षानुवर्षात आमची गाठ पडलेली नव्हती तो आमच्या इथं फारसा आला गेलेला नव्हता की मी त्याच्याकडे या घरात मी लहानपणी कधीतरी आलो असे नाही कदाचित पण हे घर मला बिलकुल आठवत नव्हतं आता सुद्धा या भागात काम निघालं म्हणून मी मनाविरुद्ध थोडा नाईलाजानच या गावात आलो होतो राहण्याची सोय सहज कुठं होण्यासारखी नव्हती आणि हे घर लांबच्या का होईना पण नात्यातलंच असल्यामुळे या घरी उतरलो होतो मामा लगेच ओळखेल याची खात्री नव्हती पण त्यानं अगदी पाहता क्षणी नाही तरी नाव सांगितल्यावर मला नीट ओळखलं मामा आमच्या नातेवाईकात फारसा शोभून दिसण्यासारखा नव्हता दिसायला तर तो रासवट होताच पण त्याचं दिवसभर वाडीत खपणं येडवळासारखं बोलणं राहणं मातीनं रंगलेली धोतर गंजी वापरणं या सगळ्यांमुळे तो शेतात राबणारा कुळवाडीच वाटायचा अंगा पेरा नाही तसाच दणकट मामाला मुलबाळ काही नव्हतं त्यामुळे या संध्याकाळच्या वेळी घर कसं शांत न रिकामं रिकामं वाटत होतं मामी चुलीजवळ बसलेली होती मामीला मी यापूर्वी एखाद दोन वेळा पाहिलेलं होतं तिची आठवण झाली की अगदी अबोल नाजूक असं पुसटसं कोणीतरी माझ्या डोळ्यासमोर यायचं मी हातपाय धुवून मामी बसली होती तिथं गेलो तिनं न बोलताच चहाची कब्बशी माझ्या पुढ्यात ठेवली डोळ्यांना पदर लावून ती निमूट बसून राहिली चुलीचा धूर डोळ्यात जात असल्यामुळे तिनं तसं केलं हे माझ्या लक्षात आलं नाही तर संध्याकाळच्या वेळी ती रळते कशाला असं मला वाटल्याशिवाय राहिलं नसतं चहा पिऊन मी ओसरीवर आलो अंगणात मामाचा गडी कोयतीनं नारळ सोलत बसला होता अंधारत आलं तसा तो उठला आणि कंदील पेटवून घेऊन आला कंदिलाच्या उजेडात त्यानं नारळ सोडण्याचं आपलं काम पुढं चालू ठेवलं तसा मीही ओसरीवरून उठलो अंगणात त्याच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो हा भीमा दिवसभर मामाकडे काम करी आणि रात्री घरी जाई मामाच्या घरापाठीमागे नारळाची लांब रुंद वाडी होती तिथं मामाला मदत करी मामीनं काही बाजारात सांगितला तर तेवढा करी मामी त्याला फारशी काम सांगतच नसे स्वतःच करून टाकायची बोलत नसे त्यामुळे ती घरात आहे की नाही हे सुद्धा समजत नसे संबंध घरात एक भकास शांतता नांदत असायची भीमाला ती त्रासदायक वाटायची पण आता त्याला सवय झाली होती सगळे नारळ सोलून झाले भीमानं ते एका टोपलीत भरले आणि आतल्या खोलीत नेऊन ठेवले वाडवणीनं कचरा साफ केला आणि कंदील मागच्या दारी नेऊन लावला मग तो घरी जायला निघाला मी म्हटलं हे काय एवढ्यात निघालास आज अवस हाय लवकर घरी जायला हवं तो म्हणाला त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं काळोख आत्ताच चांगला दाट व्हायला लागला होता शिवाय अवसेची रात्र म्हणजे या लोकांच्या नाना समजुती असणार या पिंपळावर हे आहे ना त्या व्हाळात ते पलीकडे विहीर आहे सकाळी बघा जाऊन विमानं केलीच सांगायला सुरुवात वापरात नाही ती बाव पण पहिल्या न होती एक दिवस नागू पर्टिणीनं जीव दिला त्या बावीत तेव्हापासून सोडून दिलं लोकांनी त्या बावीवर जायचं का मी हसून विचारलं ती परटीन काय करते लोकांना दर अवसेला फिरते म्हणतात तिथं कधी दिसते कधी नाही आपल्या बळी खेचून नेते त्या बावेकडे ती खेचून न्यायला लागली की कोणी वाचवू शकत नाही त्या बळीला म्हणून कोण फिरकत नाही त्या बावेकडे भीमा म्हणाला आता बाव पण वापरत नाही म्हणताना खराब झाले शेवाळानं भरले नुसती मला माहिती देता देतानाच भीमाला आपल्याला उशीर हो होत असल्याची आठवण झाली तो लगबगीनं निघून गेला थोडा वेळ मी अंगणातच बसून राहिलो समोरच्या झाडांच्या आकृती काळाशार होत गेल्या आणि आज आभाळही काळंभोर झालं होतं त्याच्यात मिसळून गेल्या क्वचित एखादी चांदणी झाडांच्या फटीतून लुकलुकत होती तेवढीच गार वाऱ्याची झुळूक कुठूनशी आली मला एकदम थरथरल्यासारखं झालं काळोख चारही बाजूंनी अंगावर चालून घेतोयस वाटलं मी घरात गेलो मामींनी न बोलताच मला जेवायला वाढलं मी विचारलं मामा येईपर्यंत थांबू का तर तिनं नकारार्थी मान हलवली माझं जेवण आठपेपर्यंत आम्ही दोघंही गप्पच होतो उठताना मी म्हटलं छान झालं होतं जेवण तेव्हा ती फक्त उदास अशी हसली बऱ्याच वेळानंतर मामा आले वासावरून लगेच कळलं की हे कुठंतरी देशी दारू ढोसून आलेत आल्या आल्या त्यांनी बायकोला हाक मारून ग्लास आणायला सांगितला आणि बरोबर आणलेली बाटली उघडून तो भरला मी त्यांच्याबरोबर जेवणासाठी थांबू नये असं मामी का म्हणाली ते माझ्या आत्ता लक्षात आलं मला गप्पा मारण्यासाठी मामांनी सोबत बसवून घेतलं पितोस का विचारलं मी प्यायला नकार दिला पण गप्पा मारायला मात्र बसलो मामा आपल्याच तंद्रित होते स्वतःच्या संसाराविषयी सांगत होते मूलबाळ नसल्याचं दुःख तर त्यांना होतंच एवढं एवड़ घर एवढी मोठी वाडी हे सगळं कोणासाठी असं पुन्हा पुन्हा म्हणत होते आपल्याला मूल नाही याचा दोष मामीला देत होते तिने शिक्षा केली ही मला मी तिच्यासारखा नाही म्हणून ते म्हणत होते मी खेडवळ तिला शहरी माणूस हवा होता तिचं कौतुक करणारा मी तिला इथं आडगावात आणून टाकलं म्हणून माझ्याशी बोलणंसुद्धा सोडलंही ना हे घर ही वाडी हे गाव या सगळ्यांचा तिटकारा आहे तिला एक दिवस हे सगळं सोडून पळून जाईल ती जाऊ दे मी थांबवणार नाही तिला जाऊ दे गेली जर मला तिचं रडव तोंड तरी दररोज बघावं लागणार नाही दुसरी बायको करीन मी माझ्यावर या घरावर जमीन जुमल्यावर माया करील अशी ती मला पोर देईल हिला खुशाल जाऊ दे मामांचा तोल चांगलाच सुटला होता ते सगळ्यांकडे असंच बोलत असतील का की इतके दिवस मनात दाबून ठेवलेलं हे सारं ऐकवायला माझ्यासारखं कोणी भेटल्यानंतरच उफाळून बाहेर आलं असेल मामी हे ऐकत असेल का तिची कसलीच चाहूल नव्हती पण कुठून तरी ती ऐकत असेलच ऐकता ऐकता निशब्दपणे फुंदत असेल कदाचित तिनं पुष्कळदा हे ऐकून घेतलं असेल एका शब्दानंही प्रत्युत्तर न करता आणि तरीही आज माझ्यासारख्या परक्या माणसासमोर मामानं हे सगळं उपसून काढावं हे तिला कितपत सहन झालं असेल माझा काही दोष नसताना मला उगाच अपराधी वाटू लागलं झोपतो आता असं मामांना सांगून मी माडीवर गेलो आणि मामींनी आधीच घालून ठेवलेल्या अंथरुणावर अंग टाकलं रात्रीचा कुठला प्रहर होता कोण जाणे पण मला नैसर्गिक गरजेनं जाग आली क्षणभरानं आपण कुठं आहोत याचं भान आलं माडीत मिट्ट अंधार होता मामा झोपी गेले असावेत कारण घरात कुणाचीच चाहूल नव्हती डोळ्यांवर झोप होती, होती। उठायचं जीवावर येत होतं पण वाचून इलाज नव्हता मी आळसटपणे हात लांबवला आणि खिडकीत ठेवलेला टॉर्च घेतला टॉर्च पेटवला आणि मी माडीच्या पायऱ्या उतरून खाली आलो आश्चर्य म्हणजे दरवाजा उघडाच होता मी अंगणात आलो बाहेर अवसेचा मिट्ट काळूक होता रात किड्यांशिवाय दुसरा कसलाच आवाज नव्हता मी अंगणाच्या मेरेवरून थोडंसं चालत गेलो आणि खाली उतरलो तिथं माडांची राई होती त्यातल्याच एका माडाच्या बुंध्याशी मी उभा राहिलो एवढ्यात पलीकडच्या माडाशी मला कंदिलाचा उजेड दिसला कुणीतरी कंदील घेऊन चाललं होतं काही क्षण मी त्या कंदिलाकडे नुसताच पाहत राहिलो एव्हाना माझं काम आटपलं होतं मी परत घरात जाऊ शकत होतो पण मला काय झालं कोण जाणे मी नजर बांधल्यासारखा त्या कंदीलधारी आकृतीकडे पाहत राहिलो तसं म्हटलं तर मला ही आकृती नीटशी दिसतच नव्हती नुसता कंदीलच चाललाय असा भास होत होता थो थोडं पुढं जाऊन पाहण्याचा मोह झाला नकळत मी त्या कंदिलाच्या दिशेनं चालू लागलो आता कंदील घेतलेली आकृती थोडी स्पष्ट दिसू लागली ती एक स्त्री होती मामी की काय पण मामी पण मामी कंदील घेऊन तिकडे कुठं चालली आता मी जवळजवळ त्या कंदिलाचा पाठलागत चालवला आपण करतो आहोत हे बरोबर की चूक ते मला समजत नव्हतं कदाचित ती वेळच तो विचार करण्याची नसावी काळोखात प्रकाशणाऱ्या त्या कंदिलानं जसं काही मला झपाटून टाकलं होतं आणि त्याच्या मागून जाण्याखरीच मला दुसरा पर्याय नव्हता गार वाऱ्याचे लोट अंगावर येत होते मी चालत होतो ती वाटही माझ्या ओळखीची नव्हती पण मला हे काही समजतच नव्हतं लक्ष सगळं काळोखात हळणाऱ्या त्या कंदिलाकडे आणि तो घेऊन जाणाऱ्या त्या स्त्रीकडे लागलं होतं ती स्त्री एका जुनाट विहिरीशी येऊन थांबली मी देखील तिच्यापासून काही अंतरावर थांबलो आता तिनं कंदील खाली ठेवला काही वेळ ती तशीच उभी राहिली विहिरीकडे पाहत आणि मग एकाएकी तिनं विहिरीत उडी टाकली क्षणभर माझे पाय लटपटले मला भीमानं सांगितलेली परटिणीची गोष्ट आठवली विहिरीत उडी टाकून जीव देणाऱ्या बळीला खेचून नेणाऱ्या परटिणीची एकूण ही तीच विहीर होती तर आणि विहिरीत उडी टाकणारी देखील खरं म्हणजे हे लक्षात येता क्षणीच मी घराकडे धूम ठोकायला हवी होती पण एकदम काहीतरी झालं त्या विहिरीचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं त्या स्त्रीच्या पाठोपाठ आपणही त्या विहिरीत उडी ठोकायला हवी असं तीव्रतेना वाटू लागलं ती स्त्री खरी नव्हे नुसता दर अवसेला होणारा आभास आहे हे, हे कळत होतं आणि तरीही तिच्या मागोमाग आपण जायलाच हवं असं वाटत होतं सगळं वातावरणच जणू एका नव्या शक्तीनं भारलं होतं त्या वातावरणाचा केंद्रबिंदू होती ती विहीर काळोखात तो कंदील ती विहिरच उजळून टाकत होती एक विलक्षण शक्ती मला त्या विहिरीकडे खेचून नेत होती मी त्या आकर्षणाला विरोध करायला मनात असूनही मी असमर्थ होतो मी त्या विहिरीच्या दिशेनं निघालो एक एक पाऊल स्वप्नात उचलल्यासारखं उचलत मी विहिरीकडे निघालो आणि फाडदिशी एक जबरदस्त फटका माझ्या डोक्यावर बसला इतक्या जोराचा की जणू तो मानवी नव्हताच त्या फटक्यानं मी लांब फेकलो गेलो बांधावर पडलो आणि त्यावरून खालच्या सखल भागात तोपर्यंत माझी शुद्ध गेली मी जागा झालो तेव्हा मामाच्या घरात ओसरीवर होतो रात्री घडलेलं आठवण्याचा प्रयत्न करीत होतो माझ्यासमोर विहिरीत उडी कुणी घेतली परटिणी न मग मला फटका कोणी मारला एवढ्यात मला खडबडून उठणं भाग पडलं चार बाप्पे फटकातून मामीचा ओलाची मृतदेह आत आणत होते त्यांच्या मागून मामा रडत ओरडत येत होता काल रात्री ऐकलेले मामाचे शब्द माझ्या कानात घुमू लागले ती जाणार असली तर जाऊ दे मी तिला थांबवणार नाही म्हणजे खरंच काल रात्री विहिरीत उडी टाकणारी स्त्री मामी होती पर्टिणीच्या भूतानं अवसेला तिचा बळी घेतला होता का भीमा म्हणाला होता की पर्टिनीच्या बळीला कुणी वाचवू शकत नाही मग मी मामीच्या मागोमाग उडी टाकून तिला वाचवू नये म्हणूनच त्या पर्टिनीच्या भूतानं मला जबरदस्त फटका मारून उडवलं होतं का परटिणीच्या भूतानं की आमच्या पाठोपाठ विहिरीवर आलेल्या आणखी कोणी कथा आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद